शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कल्याणमध्ये श्रावण सरी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रश्मी उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कल्याण जिल्हा संघटक विजय पोटे यांच्या आयोजनाखाली खास महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजित कार्यक्रमात महिलांनी तसेच लहान मुलांनी नृत्य सादर केलं. हिंदू धर्मातील सर्व महत्त्वाचे सण यावेळी मंचावर नृत्याच्या स्वरूपात साजरे करण्यात आले. गुढीपाडवा, मंगळागौर, आषाढी एकादशी अशा सर्व सणांचा आनंद एकाच वेळी उपस्थित महिलांना घेता आला. त्याचबरोबर महिलांसाठी लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. यात विजेत्या ठरलेल्या महिलांना रोजगारासाठी घरघंटी तसेच गृहोपयोगी वस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या. आयोजित श्रावणसरी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी असंख्य महिलांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमाला असंख्य महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीने आयोजित केलेला हा कार्यक्रम अतिशय सुंदर व भव्य होता असे म्हणत रश्मी ठाकरे यांनी विजय पोटे यांच्यासह संपूर्ण महिला आघाडीची पाठ थोपटली. ताल मृदंगाचा ताला एक तारी देते साथ, ताल मृदंगाचा ताला भागवताचे आमचा श्रावणसरी कार्यक्रम आहे. इतर सगळेच मंगळवार मंगळागौर कार्यक्रम करतात, पण आम्ही काहीतरी एक वेगळं दाखवायचा प्रयत्न केला. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती परंपराच्या ह्या दृष्टीने जे वर्षभराचे सण आहेत तो दाखवायचा प्रयत्न केला. आणि आम्ही असं काय म्हणजे आमच्याच सगळ्या महिला आघाडीच्या महिला आहेत, काही इतर आमच्या आजूबाजूच्या महिला आहेत, त्यांनी ह्या 8 दिवसात कार्यक्रम करून चांगल्या प्रकारे सादर केला. आणि ते काय म्हणतात चौदविकाचा आमचं काय वहिनी आमच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या, त्यामुळे आम्हाला आणखी मोठ्या प्रमाणात बळ आलं. रश्मी ठाकरेंना कार्यक्रम पाहून कसं वाटलं, काय तुम्हाला हे? त्यांना तर खूपच आनंद झाला. त्यांनी 4 वेळा माझी पाठ थोपटली का तुमच्या महिला आघाडीचं खूप आमच्या कौतुक केलं, चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला आणि आम्हालाही खूप म्हणजे प्रोत्साहन मिळालं. त्या वहिनी आल्या तर